सो एक 500 रुपयाचा पेअर म्हणजे किती दिवस किती जोड्या क्षणभर जोड्या नो पेन्शन तीन महिन्याचं झालं काम तर 2000 रुपये पैसे लागतील मग अजूनच म्हणजे काय तुम्ही जुताच ना हे धरून चाललंय मी गृहित धरलंय जुता म्हणून रोज एकच कपडा घालायचा चालेल ना नाही चालणार ना हा रोज एकच कपडा घालला तर प्रॉब्लेम होईल ना फॉलोअप करायला गेलं तर म्हणून काल असं झालं होता फायनान्शियल फ्रीडम कपड्यात भीग होती म्हणे गरज घेणार नाही नाही तर तुम्हाला एक मिनिट जर आलो बेडरूम मध्ये डिओ एवढा स्वतः मारून येईल ना की दुसऱ्याचा आपल्याला वास नाही आला पाहिजे अशा पद्धतीने तो डिओ स्वतःवर मारून येईल नाही तर उत्पत्तीची काळी पिटी काहीतरी घेऊन येईल जवळ असे कच्छा तरी लावेल शेजारी कमीत कमी कच्छ्याचा तरी वास येऊ देत तू सगळं काय घेऊ नकोस आणि परत असा विचार कर ना 1500 आता याला दिलं तर याला रोज सहन करावं लागेल रोज याला टू लेवल घेऊन फिरावं लागेल रोज याला कारमध्ये घेऊन फिरावं लागेल त्यापेक्षा ही फ्रीडम आपण बाहेर काढू देते कपडा रोज एकच घालायचा म्हणजे आज घातलेला कपडा परत घालायचा नाही म्हणजे धुतल्याशिवाय म्हणतोय त्या दिवशी धुऊन होत असेल वाळून होत असेल इस्त्रीकृत घाल काय आणचं नाही परत कपडे घालून झोपा पाहिजे यू शुड बी फ्री ऑफ ओल्ड क्लॉथ्स शेविंग वगैरे थोडं खर्च करत जावा बाहेर जायत नसाल तर घरापर्यंत करा रेझर घ्यायला पैसे नसतील आता काय काय बोलणार मी पुढे शेविंग करत जावा प्रॉपर शेविंग करत जावा मी तर आज मस्त पैकी स्क्रब लावून आलोय घासून 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 आपल्याला पर्याय नाही काय करता येईल फार घासावं लागतं आम्हाला तेव्हा पुढे थोडीशी ग्लेज येते हो आपल्याला पर्याय नाही अंदरचं चमकत आहे बरं फिर भी बाहर का चमकाना जरूरी है लोग अंदर थोड़ी झाकते पहले दिन पे वो तो बाद में पता चलता है जब आप स्टेज पे जाते हैं बोलते 1.5 लाख का चेक क्या बात कर रहे हाँ तब तक आने के लिए प्रेजेंटेशन तक आने के लिए ट्रेनिंग तक आने के लिए जरूरी है राइट तो फेशियल विशियल मतलब तुम कर जर सकते दिखे लेगा तुम्हें वेरी गुड रेगुलर तो चेहरे अपना बंद दिखते थाम हमारा गुलाब तो बीच में क्या है लोकेश फेशियल वगैरह दिखे लेगा मसाला वगैरे त्यांना सुद्धा यावर तेवढी काळजी घेतली जाते त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढते लक्षात घ्या बरोबर माहिती ना कोल्हापूरची किती म्हणजे जर हात वगैरे मी बघितलं कोल्हापूर मध्ये बराच काळ होतो वारणामध्ये शेविंग मसाला काय म्हणतात त्याला मस्तर माहिती म्हणजे शेविंग आहे ना मला आता शब्द वेगळा काय ते काय मोडणी मोडणी बोडणी बोडणे बोडणे हा बोडणे बर तर आपलं पण बोडणे बिडणे व्हायला पाहिजे व्यवस्थित भासून घासून किंवा फेशियल तुम्हाला नाही काय की तिथे बसत रिलॅक्स बसत पाहिजे तर काय 1500 रुपये घेईल ना याच्यापेक्षा वेळ काय होणार आहे पैसे मिळत नाही का आपल्याला हे करणं गरजेचं आहे वाय यू आर इन पब्लिक कॉन्टॅक्ट तुम्ही पब्लिक रिलेशन मध्ये आहात रोज नवीन नवीन लोकांना भेटणार किंवा त्याच त्याच लोकांना भेटणार तरी त्यांनी काय तुम्हाला सहन करावं आपल्याने म्हणून बसायचं का नो एखादा डिओ एखादा म्हणजे एक तरी पाहिजे कमीत कमी रोज 4 लाख लावून जाऊ डिओ नेसेसरी नैसर्गिक आहे स्वेटिंग होणार आहे बरोबर स्वेटिंग होणार आहे तर तुम्ही तुमची काळजी घेणं गरजेचं आहे सांगावं लागतं आम्हाला पण कुठे सांगितलं आम्हाला पण आम्ही एसी मध्ये जायचो बऱ्याच मध्ये केबिन मध्ये तो एसी आम्ही धावपळ करणार सगळ्या गावभर म्हणजे डेली मध्ये इकडे तिकडे इकडे तिकडे आणि केबिन मध्ये गेले तो म्हणायचं मागे झालं आम्हाला करायचं नाही म्हणजे आता ब्रांच करायचं म्हटलं मागे सरकं मागे सरकायचं टेन्शन नाही काही लक्ष नंतर लक्ष जेव्हा आम्ही एसी मध्ये बसायला चालू झालं तेव्हा आम्हाला कळलं आपण एसी मध्ये बसलोय टेम्परेचर डाऊन आहे आणि एखादा बाहेरचा व्यक्ती आला त्याचं बॉडी टेम्परेचर जास्त आहे तर त्याचे वेपर जास्त बाहेर पडणार आणि समोरचा लगेच कॅच करू शकणार पाहिजे हा आमचा एक चेअरमन असा होता की आम्ही समोर बसलोय तो मागे सरकायचं त्याने दोन दिवस सहन केलं तिसऱ्याशी म्हटलं विवेक ओ डिओ डिओ वगैरे राहत आहे डिओ डिओ म्हणजे डेअरीचं कुठलं ऐकावे की काय हा आम्ही डेअरीचं काम करणार आहे डिओ 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 त्याला काय म्हणजे रेक्सोना वगैरे काय आता असं माहिती ना रेक्सोना रोल ऑन वगैरे मेडिकल नाही जात आहे म्हणजे काय सांगितलं तर जास्त काही कळलं नाही बाहेरून विचारलं का बरोबर म्हटलं तू नवीन म्हणजे तुला हे समजायलाच पाहिजे
मेडिकल मध्ये जाऊन रेजिस्ट्रेशनचा रोला घेऊन या इकडे तिकडे अंडरआर्म मध्ये मारायचं. मग मला कळलं असं असं प्रॉब्लेम नाही. एकदाच कळलं पाहिजे ना, नंतर काय आयुष्यभर कोणती सांगावं लागेल का आपल्याला. एकदा कळलं सिंपल बात आहे, युज करणे का ते युज करणंही पडेगा. परफ्यूम वगैरे युज करणं जरुरी है, इट्स अ पब्लिक बिझनेस राईट. आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. काय घातली तर ती मॅचिंग घातली पाहिजे, घातली तर पाहिजे आधी. बाकीच्या ज्याने घातले तर बरं झालं नाही घालू, घातली तर पाहिजे, घातली पाहिजे सगळ्यात म्हणजे घातली पाहिजे. टाय घालायची आणि घातली तर एक टाय 17 शर्टावरती नाही घालायची. प्रत्येक सेमिनार मध्ये आलं की डाऊनलाईन बोलणार लालच कलर आहे असतो सगळ्या तोंडावर बोलणार तुमच्या. आपल्याला फायनान्शियल फ्रीडम मिळणार यांच्याकडनं. टाय एका टायमाला फ्री हो, दुसरा टाय घे, तिसरा टाय घे, चौथा टाय घे, पाचवा टाय घे राईट. सो ती सिंक्रोनस टाय तुमचे जे कपडे आहेत त्याप्रमाणे तो टाय पाहिजे राईट. आता चॉकलेटी शर्ट आहे, निळा काय घातलाय तर कसं दिसणार, घेतोय मी. सुरुवातीला आपल्याला कळत नाही मान्य आहे, पण आता इथे तुम्हाला कशासाठी बोलवलंय का हे सगळं माहिती करून देण्यासाठी. इथे येईपर्यंत कदाचित आपली बॅकग्राऊंड अशी आहे की यार माहित नव्हतं ना, ओके ठीक आहे चलेगा. आम्हाला पण माहित होतं एसीच्या केबिन मध्ये घुसेपर्यंत कोणतरी टोकलं आम्हाला 33 रुपये मिळत होते, आता कितीतरी मिळतो किंवा माहित नाही राईट. बोला नंतर मग चेंजेस होत गेले ना, अपग्रेडेशन होत गेलं राईट. सो जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, पण एकदा माहिती पडल्यानंतर कटाक्षाने त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे राईट. अजून शेविंग झालं काय तर घातलीच पाहिजे, गाठ नॉट 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 बांधता आली पाहिजे आपल्याला राईट. तीच नॉट परत परत कुठे आपण ठेवायची, महिनाभर ना चार चार महिने ठेवतात लोक, तशी ती घालताच येत नाही, नॉट बांधता येत नाही. शिकायला पाहिजे ना आपण, दोन वेळा चार वेळा प्रॅक्टिस केली की झालं. कारण उद्या असं होणार आहे, तुम्ही नेहमी काय घालता म्हटल्यानंतर डावले नाही का तुमच्याकडे येणार, सेमिनार आहे आज ईश्वर सर येणार आहेत, काय सर बांधाव आता झालं म्हणजे. आता तुम्ही काय सांगा, इतने दिन तो मेरा बनाया बनाया था, मैंने अपने अपलाइन से बांध के लिया था, अभी डाउनलाइन मेरे को बोलना बांध के दे, कैसा देगा बांध के, आना चाहिए ना. तुम्हें सांगा 500 रुपये में डाउनलाइन है, 500 रुपये टाइम बांधना नहीं है, कुठे गाड कर लेगा ना. आपल्याला नॉट शिकली पाहिजे, सहज सोपा काम आहे. आज तुमच्यातले बरेच लोक एकमेकांना शिकवणार आहे राईट. इट्स व्हेरी इजी, एकदा शिकावं लागेल ना, नंतर आदत बन जाईल राईट. मॅचिंग घालणार तुम्ही, लेंथ किती पाहिजे, टायची लेंथ किती पाहिजे, हा तुझं बेल्ट मार्क राईट, हा बेल्ट पर्यंत बेल्ट मार्क पर्यंत राईट, कम्फर्टेबल नाही तर इथपर्यंत चालले आणि लोळते फार असं नको, कुठे कुठे चालले काय समजत नाही राईट. गेटिंग मी, मॉडेल बेल्ट पर्यंत टिप ऑफ दी टाय, देन शॉर्ट पण नको लॉन्ग पण नको. कलर मिसमॅचिंग नाही आपला डे बर का, मिसमॅचिंग ला आपण चान्स देतो एलडीपी मध्ये आल्यावर राईट. तर टायचं मिसमॅच करायचं नाही आपल्याला, दोन तीन टाय वेगळ्या वेगळ्या कलरचे आपल्याला घ्यायचे, वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशनचे. माईक पकडताना तुमच्या अगोदर चालत तर काही कुष्ठरोग आहे का, मजबुरी म्हणून पकडलाय माईक, मग व्यवस्थित पकडा ना राईट, व्यवस्थित पकडा माईक. आता इथे पकडलं काय होतं आपण मगाशी बघितलं, आता परत बघा इथे पकडायचं का, म्हणजे सुरेश भोसले का राईट. माईक होल्डिंग तुमचा प्रॉपर पाहिजे, दांडके एवढं मोठं दिलेलं आहे त्यांनी व्यवस्थित कुठे पकडायचं. सो यू शुड नॉट बी लाईक दिस, किंवा कॅज्युअल अप्रोच नको. आता तुम्हाला बोलायला चान्स दिला आणि तुम्ही कॅज्युअल, हे काय दाखवणार आहे तुमचा अप्रोच कसा आहे, कॅज्युअल आहे. दुसरी गोष्ट धरून आणले काय तुम्हाला, कधी हा हात कधी तो हात, दिस शोज लॉस ऑफ कॉन्फिडन्स, कॉन्फिडन्स कमी आहे तुमचा, तुम्ही जे बोलताय ना त्याच्या दम राहत नाही सीधं बघ. आता ज्या वेळेला तुम्ही एका हातात माईक पकडता आणि दुसऱ्या हाताने जेस्चर्स तुमचे देता राईट, बॉडी लँग्वेज जेव्हा फेकता त्यावर त्याच्यात प्रत्येक कॉन्फिडेंटली बोलताय, ज्या वेळेला तुम्ही हात बांधले त्यावेळेला काय होणार आहे, कॉन्फिडन्स नाही सरळ दिसतो, तुम्ही खरं बोलताय पण तो व्हॉइस मॉड्युलेशन येणार नाही, तो इंटोनेशन येणार नाही, त्याच्या आवाजाचे चढ उतार किंवा समोरच्या व्यक्तीपर्यंत जे पोहोचवायचे तुम्हाला ते पोहोचणार नाही. दुसरी गोष्ट
You're hiding something. See, body language काय झालं? तुम्ही काहीतरी लपवताय. Body language फार मोठं सायन्स आहे. तुम्ही काहीतरी लपवताय. इशारात घातलाय, म्हणजे नर्वस आहात. राईट? पेपर हातात धरल्यामुळे धरू नका. हा थरथर कापतोय. अर्जासमोर उभे राहा आणि मग पेपर धरा आणि मग बोला समोरच्याशी. थरथर तो का बघा. जर थरथर नसेल तर मग धरू नका. आता सुरुवातीला यामुळे स्वाभाविक आहे. आज संध्याकाळपर्यंत हे सगळं संपणार. डोंट वरी अबाउट दॅट. राईट? तो माईक धरताना व्यवस्थित माईक धरला पाहिजे, होल्ड केला पाहिजे प्रॉपर. आणि मधून आता लॉंग प्रेझेंटेशन असेल तर एकाच हातामध्ये माईक धरल्यानंतर शोल्डर पेनिंग स्टार्ट होणार. राईट? सो कॅज्युअली तुम्ही काय करू शकता, आलटून पालटून माईक बदलला पाहिजे, हात वेगळा केला पाहिजे, बदलला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. पण एखादा प्रेझेंटेशन बर्बाद करायला फार मोठ्या वस्तू द्या. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. क्लिअर? वेर आर यू? क्लिअर. व्हेरी गुड. राईट? फिंगर ओपन वगैरे नको. माईकचा डिस्टन्स किती पाहिजे? याची कॅपॅसिटी आहे की हा आपला छोटा आवाज मोठा करू शकतो. आता हा लांब धरून मुंबल्याची काय गरज आहे का? बुमरून आहे ना. प्रॉपर डिस्टन्स पाहिजे. किती इंटर कोण मधलं घालायचं? लॉलीपॉप सांगा. चोकोबार घालाय का आईस्क्रीम कोण मधलं? राईट? कुठल्या डिस्टन्स ला पाहिजे? थोडं पुढे आली टच होणार. आईस्क्रीम घेतो ना. जर ऍक्शन करा, हात वर घ्या, हात करा असा. पेन घ्या तर चांगली गोष्ट. पेन घ्यालत असा, पेन धरणार असा. लिहिण्यासाठी नको, असाच नको. माईक सारखा. राईट? बघा तुमचा माईक. आता आईस्क्रीम खाणार आपण, कोण असतो हा? कोण आहे तुमचा? पेन कोण आहे? कोणच्या वरती आईस्क्रीम किती असत? राईट? कोण सोडून वरती दीड दोन इंच जे काय असेल ते. आता आईस्क्रीम खायची ऍक्टिंग का? एवढाच माईक करायचं. फार लांब नव्हे. आवाज येणार किंवा तो तिकडला त्यातल्या अम्प्लिफायरचा ऍडजस्टमेंट करणार, तुमचा आवाज पोहोचवणार. पण काय दिसणार? ते कॅज्युअल अप्रोच दिसणार. दॅट मीन्स तुम्हाला तो सेन्स अजून नाहीये हे समोरच्याला कळणार. कारण सगळी काही वेगवेगळी लोक जी येऊन बसली आहेत त्यात सगळी लोक एकसारखी नसणार, वेगवेगळी असणार. आणि मग त्या जाणकार मंडळी म्हणणार याच्या टीम मध्ये राहिलेलं बरं का? नको. छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण लोक तुम्हाला कशी जज करतात तुम्हाला कळणार नाही. क्लिअर? आणि आपल्याला सुद्धा कळत की आता हे कधी कधी काय होणार आहे की ज्यावेळेला खासून काहीतरी सांगायचं आपल्याला, आपण काय म्हणा, माईक जवळच धरला पाहिजे. जवळच धरला पाहिजे, नाहीतर मग काम झालं पाहिजे. हळू काहीतरी बोलायचं, हळूच आपण काय केलं, माईक काम झालं. हे तुम्हाला कळलंच पाहिजे, फार महत्वाचं आहे. काय खाली तुमचं? राईट? सो हे आपल्याला व्हॉइस मॉड्युलेशन साठी आपल्याला याचं टेक्निक वापरता येईल. पहिले तर आपण व्यवस्थित धरूया, डिस्टन्स वर पकडूया. राईट? आणि आपल्या काय तिकडे पाहिजे, आपण स्वतःला पण ऐकलं पाहिजे, आपल्याला कळलं पाहिजे की कधी आवाज छोटा येतो, कधी आवाज मोठा येतो. दिस इज व्हॉइस मॉड्युलेशन. जे याच्या आधारे आपण करू शकतो. फूट स्टाईल इकडे आता चॅलेंज आपली नको. जरा धक्का दिला की कळणार बरं. चॅलेंज टाकून भेटता कधी? बघितलं तसा नको. राईट? ट्रायंगल नको. मी म्हणणार की तर परपेंडिक्युलरच येईल असं. आणखी ते मी तर बाबा गायची धार काढताना पाय बांधायचो पाठीमागे, लात मारायची आमची गाय. पुण्यामध्ये माझ्याकडे अजून गोटा आहे, मी हे पिकअप केलेली आहे. तर आता मी पाय बांधायचो ज्यादी तसं नको. पण अगदी चॅलेंज आपली पण नको. कारण तुम्ही लक्षात घ्या, स्टेजवरती वावरताय, तुमच्याकडे भरपूर लोकांची नजर आहे. इट मेक्स सम सेन्स. राईट? किती स्पीकर तुम्ही बघा, हे असे पाय असतात. राईट? मार्गाने दाखवतो सगळ्यांना पाय धरून दिसणार. कोण नको? कोण कोण असं नको ना? बरोबर? असे पाय नकोत आपले. आपले पाय व्यवस्थित पडले पाहिजे, पॅरलल. शक्यतो काय? अगदीच मी म्हणत नाही की पॅरलल म्हणजे अगदी असेच दोन पाय राहतील. राहिले तर खूपच चांगलं आहे. स्लाइट व्हेरिएशन चालू शकतो, स्लाइट. पण त्याचा अँगलच करायचं नाही आपण डायरेक्ट. राईट? अँगल करायचा आपण नाही. पाठीमागे हात घ्यायचा नाही, दोन्ही हाताने माईक धरू नका. तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे असं दाखवतो. टाइम
वेळेचं बंधन पाळलं पाहिजे. तुम्ही बघितलं बऱ्याच लोकांनी ते पाळलं, काही लोकांनी लवकरच आटपलं, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर आपण काय बोलतोय लक्षात घ्या. आपल्याला बोलायचं वेगळं असताना आपण बोलून पटकन वेगळं जातो. याच्यासाठी लिहिणं फार गरजेचं आहे की आपल्याला काय बोलायचंय. शेअरिंग जरी आपल्याला करायचं असेल मीटिंग मध्ये तरी आपण लिहिलं पाहिजे की आपल्याला नक्की काय बोलायचंय. आता मानाचा मुजरा म्हणजे नक्की काय, बिझनेस मध्ये मानाचा मुजरा कसा घालायचा, लक्ष झालं का? मुजराच फक्त मला माहिती असं एखादं म्हणेल. मानाचा मुजरा म्हणजे काय? हा, मी त्यांचा आभारी आहे, मी त्यांचा ऋणी आहे. चांगले प्रोफेशनल शब्द आपल्याला वापरायचे, बरोबर? आपल्याला चांगले प्रोफेशनल शब्द वापरायचे आहेत. मुद्दा सोडून तर अजिबात बोलू नका. तुम्हाला कशाला बोलवलं आहे? इंट्रोडक्शन द्यायला. तुम्हाला जर प्लॅन सांगायला बोललं असेल तर प्लॅन द्यायचा, बीओपी घ्यायचा नाही. तरी बोलतात कधीतरी सांगितली संधी मिळाली त्याला सोडतो काय, पुन्हा सोडणार नाही, राईट? ओके, तिथे एलईडी घेऊ नका लगेच. आणा कापूस घ्या, मेणबत्ती, एलईडी चालू करून ठेवा तिकडे. आपण आणले का नाही आणले नाही का? ठीक आहे, वाचल तुम्ही, ठीक आहे, हरकत नाही. कलरफुल नको पेन सगळे खिशामध्ये. निळा पण आहे, हिरवा पण आहे, पिवळा पण आहे, लाल पण आहे. ते लक्ष्मण वेळे सगळी केळं पण टाकत जावं त्याच्यात. पण मॅने काय किया नाही, चुकला होता. हा बरोबर, आपल्या काळात तो मॅने काय किया ना आपल्या काळात. मी अजून यंग आहे बघ तेवढा. कबूतर जा जा तो पिक्चर कुठला, मैंने प्यार किया ना, मैंने प्यार क्यों किया असं आहे का, मैंने प्यार किया. हाँ, राईट. मग असं पेन बिन सगळं रंगी बिरंगी घेऊन फिरायचं आणि केळं वेळ कधी मीटिंग मध्ये असं काय नको आपल्याला. इथे काय नसलं पाहिजे, राईट? असला तर सेलोच तर नसावाच पेन. सेलोचा पेन नसावा, 50 रुपयाच्या पुढेच पेन असावा. 49 चालेल सर, तर ते घ्यायला आहे ना. 50 रुपये, 49, 100 रुपये, 99, राईट? तर कसं चालणार आहे आपल्याला? गोदा पिकाल खिशात घेऊन येऊ नका, नसावाच, खिशात काही नसलंच पाहिजे. त्यानंतर डिझाईन डिझाईन कुठे असेल, पॅन्टीवर, बुटावर, शर्टावर, मागे पुढे तपासा घालताना. तो संडेला घाला, बायकोवर देताना घाला, तुमच्या बरोबर की नाही. म्हणजे ते कपडे आपल्याला जिथे वापरायचे तिथे आपण वापरू शकतो. हेअरस्टाईल प्रोफेशनल पाहिजे, हेअरस्टाईल प्रोफेशनल पाहिजे. हे असलं तर स्टाईल मारता येईल. जीन्स वगैरे नको, चालतच नाही. जीन्स नको, काही लोक जीन्स घाला, खाली सँडल, वरती टाय, हाय कॉम्बिनेशन. एसएमएस केली डीओ तर वापरलेलंच नाही. अंगळ शुक्रवारी झाली होती, 4 दिवस झाले. गॉड नोस क्या होगा इसकी टीम का, इसका क्या होगा. टीम सोडून तरी जायलो, त्याचं काय होणार, मला ती चिंता आहे. आपल्या लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे ना, केलं पाहिजे आपल्या लोकांनी.